नमस्कार मित्रांनो, माझं नाव पंढरी आहे आणि मी आज रावेतमध्ये एका प्रोजेक्टवर आलो आहे, ज्या प्रोजेक्टमध्ये कॉन्फिगरेशन आहे 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK. ह्याच्यात डुप्लेक्ससुद्धा आहेत. 2 BHK तुमचा स्टार्ट होतो 725 स्क्वेअर फीटपर्यंत आणि ह्याच्यात मोठासुद्धा 2 BHK आहे, 772 स्क्वेअर फीट. आता तुम्हाला जसं माहीत आहे की पुण्यात फ्लॅट घेणं थोडं कठीणच चाललं आहे, कारण प्रायसेस एवढे वाढलेले आहेत. तरी आता ह्या साईडला जसं रावेत साईडला वगैरे तुम्हाला बजेटमध्ये फ्लॅट मिळू शकतात. आता प्रश्न एकच राहतो की तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये आणि चांगला ब्रँड मिळणं हा कठीण आहे थोडं. तर आपण ह्या प्रोजेक्टवर ज्या प्रोजेक्टवर आता आलेलो आहे तिथं बजेटमध्ये सुद्धा फ्लॅट आहेत आणि हे रेप्युटेड बिल्डर आहेत आणि क्वालिटीमध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही आहे, प्रीमियम सेगमेंट आहे. ठीक आहे, तुमचं 2 BHK चालू होतो ऑल इन्क्लुझिव्ह 76 लाखापासून. तर चला आपण आता एकदा फ्लॅट बघूया आणि त्याच्यानंतर आपण तुम्हाला पूर्ण प्रोजेक्टचं आम्ही पूर्ण माहिती देतो. नमस्कार मित्रांनो, मी जसं म्हटलं होतं की मी तुम्हाला हा सॅम्पल फ्लॅटचा मी तुम्हाला टूर करून घालतो. तर हा जो सॅम्पल फ्लॅट आहे तो 3 BHK आहे आणि तो 992 स्क्वेअर फीटाचा आहे. तर जसं तुम्ही बघू शकता ही लॉबी एरिया आहे. तर मी सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण ह्याचे सायजेस वगैरे देतो, जस्ट तुम्ही हा बघून घ्या फ्लॅट की कसं आहे. हा लॉबी एरिया आहे. लॉबी एरिया म्हणजे काय होतं की तुम्हाला प्रायव्हसी भेटतो, कोणी बाहेरचा माणूस डायरेक्ट फ्लॅटमध्ये नाही बघू शकत, कारण तेवढी लॉबी एरियामुळे आपल्याला प्रायव्हसी भेटतं फ्लॅटमध्ये. ठीक आहे, तर हे आहे तुमचं हॉल. हा एक्झॅक्टली पूर्ण इथे हॉल आहे आणि इकडं तो अटॅच टेरेस आहे. या तर आपण टेरेसमध्ये जाऊया. तर इथं आहे टेरेस आणि एक्झॅक्टली हे जे सगळं दाखवलेलं आहे, हे ग्रिल्स वगैरे, ह्याची उंची वगैरे सगळी सेम येईल. ठीक आहे, तर फक्त इंटिरियर पार्ट नाही येणार, की ते इंटिरियर पार्ट कसं आहे की ते तुमच्यावर डिपेंड असतं की तुम्ही कसं इंटिरियर ह्याच्यामध्ये करणार आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता की हा डायनिंग एरिया जो आहे तो एक्झॅक्टली सेपरेट डायनिंग एरिया आहे आणि त्याचीसुद्धा सायजेस वगैरे सगळे चांगले सायजेस आहेत. आणि कसं हा प्रीमियम ब्रँड असल्यामुळे ते सगळं चांगलं त्यांनी सायजेस वगैरे दिलेलं आहे आणि फिटिंग्स वगैरे एकदम बेस्ट दिलेले आहेत. ठीक आहे, तर चला तर आपण एक्झॅक्टली आता किचन आपण बघू. तर आहे किचन, ह्याच्यामध्ये एल शेप प्लॅटफॉर्म आहे. हा 3 BHK फ्लॅट आहे, त्यामुळे किचनचीसुद्धा साईज चांगली आहे. आणि ह्याच्यात तुम्हाला इकडं ड्राय बाल्कनी आतल्या आत दिलेलं आहे, जसं इथं तुम्ही वॉशिंग मशीन ठेवू शकता. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर इथं फ्रीजसाठी ही प्रोव्हिजन दिलं आहे, इथं तुम्ही फ्रीज ठेवू शकता. ठीक आहे, चला तर आपण आता गेस्ट बेडरूममध्ये जाऊया. तर गेस्ट बेडरूम बघा की जसं आहे हा गेस्ट बेडरूम. तर कसं आहे की लेडीजसाठी तुम्ही बघताय की जास्तीत जास्त बाल्कनी असणे हा एक पॉझिटिव्ह नाही का, त्यांच्या दृष्टीनं त्यांना स्पेस जास्त भेटते. तर कोणताही युटिलिटी होऊ शकतो, टेरेस किंवा तुम्ही बाल्कनी म्हणू शकता. अगोदर टेरेसची कॉन्सेप्ट होती ती ओपन होती, पण आता बाल्कनी कॉन्सेप्ट आलेली आहे नवीन रेरा नियमानुसार. सगळे तुमचे बाल्कनीज जे आहेत ते पूर्ण कवर्ड तुम्हाला भेटतील. ठीक आहे, तर ह्या बेडरूमला सुद्धा तुम्हाला बाल्कनी भेटणार आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करायची काही आवश्यकता नाही. आणि त्याच्यानंतर हे तुम्ही बघू शकता की या गेस्ट बेडरूमला अटॅच टॉयलेट आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये पूर्ण अटॅच टॉयलेट येतो आणि ह्याच्यात सगळे मॉडर्न फिटिंग्स येतात, त्यामुळे तुम्हाला काय काळजी करायची आवश्यकता नाही. आणि एकदम चांगला ब्रँड आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे आत आल्यावर ही छोटीशी लॉबी स्पेस आहे. आणि त्याच्यानंतर काय की हा इकडं आपण बघू शकतो की हा किड्स बेडरूम आहे. किड्स बेडरूम, किड्स बेडरूमचीसुद्धा साईज चांगली आहे. आणि त्याच्यानंतर एक स्टँडिंग बाल्कनी ज्याला ज्युलियट बाल्कनी आपण म्हणतो, ती ज्युलियट बाल्कनी इथे आहे. तर आता 3 आणि 2 BHK काय फरक आहे. 3 BHK जो आहे तो स्टार्टिंग आहे 992 स्क्वेअर फीट, जो आपण आता बघतो आहे तो 992 स्क्वेअर फीट आहे. आणि 2 BHK 725 स्क्वेअर फीट आहे. तर आहे कॉमन टॉयलेट, कॉमन टॉयलेट आहे इथं आणि ह्याचीसुद्धा फिटिंग्स चांगल्या आहेत.
तर आपण आता मास्टर बेडरूममध्ये जाऊया. हा मास्टर बेडरूम आहे आणि ह्यालासुद्धा तुम्ही इथं बघू शकता की जसं ह्यालासुद्धा ज्युलियट बाल्कनी आहे, त्यामुळे ही स्टँडिंग बाल्कनी असं तुम्ही वापरू शकता. म्हणजे कसं आहे की आपल्याला कंटाळा आला तर थोडं मोकळ्या हवेत आपल्याला थांबता येतं. हे आहे अटॅच टॉयलेट, तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की फिटिंग्स सगळे चांगले आहेत. आणि इथं हा शॉवर, त्याच्यानंतर हे मिक्सर आहे, त्याच्यानंतर इकडं वॉश बेसिनसुद्धा आतल्या आत दिलेला आहे. आणि ह्याचे फिटिंग्स सगळे चांगले असल्यामुळे तुम्हाला परत नंतर त्रास कसलाच होणार नाही. तर आता आपण हा पूर्ण ह्या सॅम्पल फ्लॅटचा रिव्ह्यू घेतलेला आहे. तर तुम्हाला जर हा आवडला फ्लॅट आणि लेआउट आवडला असेल तर तुम्ही नक्की मला कॉल करा. स्क्रीनवर माझा नंबर आहे आणि ह्याच्यात 2 BHK आहे, 725 square feet, त्याच्यातमध्ये मोठासुद्धा आहे 772 square feet. ह्याच प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 4 BHK भेटेल, 1337 square feet. ठीक आहे, प्रत्येकाचे कॉस्ट वेगवेगळे आहे, त्याच्यात डुप्लेक्ससुद्धा आहे. तर मला नक्की कॉल करा. रावेतमध्ये तुम्हाला जर फ्लॅट पाहिजे असेल तर नक्की तुम्ही मला कॉल करा. धन्यवाद.